का? हा मॅडम, माझ्या मिसेसला ना तपाला मुलगा वगैरे येतात. अच्छा. आणि शिक्षणाचा उलट्या होतात, पटकर्मच चिकित्सा सांगितलेली आहे. अच्छा. हवे त्यांच्या मिसेसना पंचकर्म चिकित्सा सांगितलेली आहे. आपण आणि आता पंचकर्माबद्दल बोलत होतो, तर काय काय करावं त्यांनी त्याच्यामध्ये? आता हा पित्ताचा त्रास त्यांना होतोय, म्हणजे उलट्या होत आहेत ना, आणि प्लस मुंग्या आहे ना, हे कफ आणि पित्त दोनामुळे दिसू शकतात, दोन्ही दोष आहेत त्याच्या. तर मग त्याच्यामध्ये विरेचन ते करू शकतात, विरेचन कर्म, ज्यातून तुम्हाला सगळे बॉडीतले दोष परगेशन म्हणजे जुलाबाद्वारे बाहेर काढले जातात. अच्छा. ते विरेचन अशी पंचकर्माचे उपचार करू शकतात. त्याच्यासोबत पित्तशमन करणारी सुतशेखर आहे, अविपत्तिकर चूर्ण आहे, अशी औषधं ती घेऊ शकतात. घेऊ शकतात, अगदी बरोबर आहे. बऱ्याच जे मधुमेह झालेले पेशंट असतात त्यांचं सगळ्यात मोठं असतं की आपल्याला मधुमेह झालेला आहे, म्हणजे आपण गोड अजिबात खायचं नाही, हा त्यांचा फार समज असतो. पण हे कितपत योग्य आहे की लोक खाणं अगदीच बंद करतात, गोड खात नाही किंवा तांदळाचं प्रमाण, भात खात नाही, तांदळाची भाकरी म्हणा, तर हे योग्य आहे का त्यांच्या शरीरासाठी? ऍक्च्युली ते भीतीमुळे सगळं हे करत असतात की म्हणजे त्यांनी सगळं ऐकलेलं असतं मधुमेह पुढे काय काय होतं, कसं की जखमा भरून येत नाही वगैरे, त्याच्यामुळे ते खूपच म्हणजे खूपच स्ट्रिक्ट होतात. आणि मग असंही करणं बरोबर नाहीये, कारण मग तो जास्त धातूंचा क्षय होत जातो आपल्या शरीरामध्ये, अगदी म्हणजे एकदम त्यांचं बल कमी होऊन जातं, म्हणजे स्थूल जरी असले तरी बारीक होऊन जातात. आणि उलट बारीक पेशंटमध्ये मधुमेह ट्रीट करणं जास्त कठीण आहे, कठीण म्हणजे जास्त वेळ घेतो तो, कारण त्यांची जी शारीरिक क्षमता आहे, प्रतिकार शक्ती जी आहे ती पण थोडीशी कमी असते. आपण चर्चा पुढे करणारच आहोत. रवींद्र आहेत कल्याणहून. रवींद्र, तुमचा प्रश्न विचारता. त्यांचा संपर्क माझ्यामध्ये तुटलेला आहे. ते तर आहेच की ती लोक अगदीच गोड खाणं बंद करतात, ते भात खाऊ नये असं म्हणतात. पण ठीक आहे, थोड्या प्रमाणात तुम्ही खाऊ शकता, पण कसा खाणार की जुन्या तांदूळाचा एक तर वापरायचा, अगदी अगदी, किंवा तो भाजून घ्यायचा. अच्छा. भाजून घेतला तर तो आपल्या शरीरात अभिषंग निर्माण करत नाही, तो शरीरामध्ये व्यवस्थित प्रकारे काम करतो. म्हणजे तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही भाजून घ्या अगोदर तो, आणि मग त्याचा भात बनवून खाऊ शकतात. ते पण प्रमाणात, म्हणजे अति जास्त पण नाही. म्हणजे काही जण अगदीच म्हणजे दिवसातून एकदाच खातात किंवा अगदीच नाही, तसंही नाही, तुम्ही खाऊ शकतात सर्व, पण सगळं लिमिटेड. आणि जसं खायचंय पद्धत, आता जसे धान्य आहेत सगळे, तुम्ही गव्हाची चपाती पण खातात, ठीक आहे, ते पण गहू तुम्ही भाजून घ्या, मग त्याचं पीठ करून आणा आणि मग त्याच्या चपाती खा, म्हणजे ज्वारीची भाकरी वापरा असं करू शकता. ज्वारी तर सगळ्यात उत्तम आहे, आणि डायबिटीस जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तर सर्वोत्तम आहे ज्वारीची भाकरी. आणि आपण आहाराबद्दलच बोलतो आहे, तर मी इथे प्रश्न विचारेन तुम्हाला की आयुर्वेदामध्ये कोणता आहार घ्यावा ह्याच्यावर भर दिलेली आहे. काय आहार घ्यायला हवा मधुमेह झालेल्या पेशंटने? मधुमेह होतो तो मधुर रस जास्त घेतल्यामुळे. आता त्यांची चिकित्सेमध्ये त्यांना तुरट रसाची, कडू रसाची औषधं द्यायची असतात. मग त्याच्यामध्ये पण भाज्या कोणत्या? मेथीची भाजी एक चांगली आहे, कोबीची भाजी चांगली आहे, पण ते घोळ म्हणतात ना, घोळाची भाजी ही पण सर्वात चांगली आहे. आणि वरीचा तांदूळ ते वापरायचे. भाकरी करताना ते सगळं भाजलेलंच घ्यायचं, कारण नेपाळ भूतान त्या साईडला सगळे भाजण्याचे थालीपीठ भाजण्याचे जास्त प्रकार असतात, तर तिथे तुम्ही बघाल तर मधुमेहाचं प्रमाण खूप कमी आहे. अच्छा. म्हणजे जे काही आपण आहारामध्ये घेतो, गहू म्हणजे त्याच्यावर अग्निसंस्कार व्हायला पाहिजे, जसे ते हलके होतात पचायला. अच्छा. म्हणजे पचायला हलके झाल्याने त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी ते घातक नसतात. आपण ही चर्चा चालूच ठेवणार आहोत. मधुमेह म्हणजे फार लोकांना भीती असते, मधुमेह झालाय, मला मधुमेह झालाय, म्हणजे खूप काही मोठं संकट आल्यासारखं खूप जणांचा समज असतो, आणि त्याच्यामुळे ती लोक आधी त्यांची मनबळ असतं, जे मनोबळ असतं ते कुठेतरी त्यांचं दुर्बळ होतं. मग एक साधना असावी किंवा याच्यावर सुद्धा भर दिलेला आहे का आयुर्वेदामध्ये, की मनाची शक्ती त्यांनी वाढवली पाहिजे त्याच्यासाठी? काही त्याच्यासाठी ध्यान आणि धारणा हे दोन उपाय चांगले आहेत. म्हणजे तुमचे हे लक्ष केंद्रित करण्याची सवय, किंवा अगदी हा म्हणजे असं त्याच्यापासून आपण दुर्लक्ष व्हावं, म्हणजे आपल्याला जो आजार झालेला आहे त्याच्यापासून मेडिटेशन आपण त्याला विचलित होण्यासाठी म्हणजे तसं करू शकतो. आणि प्लस प्राणायाम आहे उत्तम, अगदी. आणि प्राणायामासोबत अजून तुम्ही योगासनं पण करू शकता, अगदी, जसे सर्वांगासन आहे, हलासन आहे, अर्ध मत्स्येंद्रासन आहे, ही आसनं पण तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमच्या स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढते. अगदी बरोबर. आपण ही चर्चा पुढे चालूच ठेवणार आहोत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण चर्चा करतोय मधुमेहावर, आयुर्वेदिक उपाय या विषयावर. यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता 9619222999 या क्रमांकावर. आता वेळ झाली एका ब्रेकची, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्यम धनसंपदा.